श्री स्वामी समर्थ। एखाद्याने जर फार विश्वासाने त्यांच्या मनातल्या गोष्टी आपल्याजवळ शेअर केल्या असतील तर आपणही तितक्याच विश्वासाने त्या गोष्टी फक्त आपल्याजवळ ठेवायला हव्या। लोक सहज म्हणतात कोणी कोणाचे नाही, पण स्वतःला विचारण्याचं विसरून जातात की आपण कोणाचे आहोत। योग्य क्षणी आतुरतेने वाट पाहण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे। बाळा, बंधनापलीकडे एक नाते असावे, शब्दाचे बंधन त्याला नसावे। भावनांचा आधार असावा, दुःखाला तिथे थारा नसावा, असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा। प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचा दिसणार। दोन्हीही बाजूने विचार करून बघा, कधी गैरसमज होणार नाही। स्वामींना मानत असाल, त्यांच्या या विचारांवर तुम्ही सहमत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल, त्यांचे वरदान प्राप्त करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून या संदेशाला लाईक करायला विसरू नका। आयुष्याची डायरी लिहिणारा तर तो देव असतो, पण चालवणारे आपण असतो। जीवनात खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच भेटत नसतं। सर्व काही नशिबात असतं, पण आपलं नशीब घडवणं हे आपल्या हातात असतं। बाळा, ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन हे नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यश प्राप्ती होते। म्हणून सकारात्मक आशीर्वादाने आणि आनंदी विचाराने हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे। प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसू नये, जीवलगाची सोबत कधी सुटू नये। नाते मैत्रीची असो की प्रेमाचे असो, निभवा की त्याचे बंधन आयुष्यभर तुटू नये। शब्दरचना फार सुंदर, चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, परंतु नळा पाहून चिखलात पाय टाकू नये। तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये। स्वामी बोलतात, आजचा हा माझा स्वामी संदेश जो कोणीही शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या आयुष्यात एक सकारात्मक विचारांची लहर येणार आहे, त्यांना आमचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे। स्वामी सांगतात, निवड संधी आणि बदल या तिन्ही पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत। संधी दिसता निवड करता आली तर बदल आपोआप होतात। संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्यात कधीच बदल घडत नाही। कोकिळीच्या मंजूळ सुरांनी, फुलांच्या हळूवार सुगंधांनी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी ही सकाळ आज नवं काहीतरी घेऊन आली आहे। त्यामुळे विश्वास ठेवा, स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे। विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत आणि विचार मांडल्याशिवाय मत तयार होत नाहीत। आपण मानवी अस्तित्वाचा नीट अभ्यास केला तर आपल्याला कळून येतं, मानवी आयुष्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचारांचं रूपांतर शेवटी मातीमध्ये होतं हेच होय। आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही। आमची आपुलकी समजायला वेळ लागेल, पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल। लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो। लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो। फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात, पण आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो। स्वामींचे विचार आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका। आयुष्यात दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते। त्या 24 तासाचे आपण कसे उपयोग करतो ते आपल्यावर असते। त्यात आपण काही चांगलेही करू शकतो, त्यात आपण काही वाईटही करू शकतो, त्यात आपण काही नवीनही करू शकतो, किंवा त्यावर आपण कालचेच तेच उतरवू शकतो।
आता ते तुमच्यावर आहे की तुम्हाला नवीन मिळालेले 24 तास कालच्या गोष्टीतच वायाला घालायचे आहेत का। अशा माणसाला गमावू नका ज्याच्या मनात तुमच्याविषयी आदर, काळजी आणि प्रेम असेल। लपवणारे व फसवणारे खूप असतात, गरज नसताना सुद्धा आपली आठवण काढणारे कमी असतात। सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो, पण सत्य कधीच हरत नसतं। मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते घडले जातात, नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते। 5 सेकंदाच्या छोट्याशा हास्याने जर आपला फोटो छान येत असेल तर जरा विचार करून पहा, नेहमी हसत राहिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर होईल। ज्याचे जसे चरित्र असते त्याचे तसे मित्र असतात। शुद्धता तर विचारांमध्ये असते। माणूस कुठे पवित्र असतो, फुलात सुद्धा किडी असतात, दगडात सुद्धा हिरी असतात। वाईट सोडून चांगले बघा, माणसात सुद्धा देव दिसेल। स्वामी बोलतात, ज्याचे त्याचे चरित्र असते। त्यामुळे लोकांचा जास्त विचार नका करू। कोणी तुमचा सन्मान करेल अथवा ना करेल, तुम्ही तुमचे कर्तव्य करीत रहा, चांगले काम करीत रहा। नेहमी लक्षात ठेवा, करोडो लोक झोपत असताना म्हणून सूर्य आपला विचार कधीही बदलत नाही, तो उगवतो म्हणजे उगवतो। स्वामी म्हणतात, किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा। याचे फार छान उत्तर संत तुकाराम महाराजांनी दिले आहे। नीतीधर्माचे उच्चारण ठेवता यावे, मूलबाळांचे रक्षण करता यावे, आईवडिलांची काळजी घेता यावी, आबरूंने जगता यावे। इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा। ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही, आणि संत समजल्याशिवाय भाग्यवंत समजणार नाही। आणि जर आजचा हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल तर तुम्ही भाग्यवंत ठराल। कुणाला साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा वाटतो, ते त्याचे संस्कार असतात, कमीपणा नसतो। मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं खरंच खूप भावनिक असतं। दूर असेल जरी कोणी तरी मन मात्र जवळच असतं। योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांचे पाय धरायची वेळ कधीच येणार नाही। स्वामी म्हणतात, ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या, पण सांडण्याआधीच ते वाटायला शिका। माणुसकी कमी होत चालली तेवढी फक्त जपा। इतिहास सांगतो काल सुख होतं, विज्ञान सांगतो उद्या सुख असेल, पण माणुसकी सांगते मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोजच सुख आहे। संगत कधी राजाची करू नका, कधी आपल्याला नौकर बनवू नका। एक लक्षात ठेवा, संगत संताची असली तर देव भेटतो, आणि संगत चांगल्या व्यक्तीची असली तर आयुष्याचं सार्थक होतं। ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान, पण जो संधीचे सोने करतो तोच विजेते। आनंद शोधू नका, निर्माण करा। जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते। संयम ठेवा, संकटाचेही 2 दिवस जातील। आज ते तुम्हाला पाहून हसतात, ते तुम्हाला उद्या पाहून रडतील की का तुमच्यासोबत त्यांनी असं केलं। ते तुमच्यासाठी उद्या रडणार आहेत ज्यांनी तुम्हाला आज रडवण्याचा प्रयत्न केला आहे। जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांच्या नजरा गरजेपेक्षा नुसतं बदलतात। त्यांना जशी जशी गरज असते तशी तशी त्यांच्या नजरा ते बदलत असतात। आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं जी तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते। भाग्य हे आपल्या हातात नाही, पण निर्णय आपल्या हातात आहेत। भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही, पण निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात। आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधी लिखित मांडलेलं असतं। सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीला जाता येत नाही। भल्यासाठीच होते सारे, कळत अजूनही नाही कुणाला, लगेच पटत नाही। हे जीवन एक गुपित आहे, इथे सर्व काही लपवावं लागतं। मनात कितीही दुःख असेल तरी जगासमोर हसावं लागतं।
नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही, मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही। म्हणून जीवनात योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती समोर आणि योग्य वेळी नम्र झालेत पाहिजे। असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं। हसण्याची इच्छा नसली तरीही हसावं लागतं, कसं आहे विचारलं तर मजेत आहे म्हणूनच सांगावं लागतं। जीवन हे एक रंगमंच आहे, इथे प्रत्येकाला नाटक करावं लागतं। स्वामी बोलतात जीवनात अशा लोकांना जवळ करा जे कुठल्याही परिस्थितीत तुमच्यासोबत मजबूतपणे उभे राहतील, कारण नात्यामध्ये विश्वास आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर लोक गेम खेळायला सुरुवात करतात। खिशाने श्रीमंत नसाल तरीही हरकत नाही, पण मनाने श्रीमंत नक्की बना, कारण कळस जरी सोन्याचा असला तरीही लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होतात। जीवनात विश्रांतीची किंमत कळण्यासाठी आधी कष्टाचे महत्त्व कळले पाहिजे, कारण कष्ट आपल्याला विश्रांतीची किंमत सांगतो। मनात घर करून गेलेली व्यक्ती कधीच विसरता येत नाही। घर छोटं असेल तरीही चालेल, पण मन मात्र हे खूप मोठं असलं पाहिजे। मनाला श्रीमंत होण्याची गरज नाही। मनाला पाहून तुमच्या चेहऱ्यावर येणारी गोड स्माईल आणि तुमच्या विचारांवर असलेला एक तुमचा चांगला अनुभव आणि आत्मविश्वास हे जीवनात तुम्हाला कोठेही कमीपणा घेऊ देत नाहीत। एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला, तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील। आयुष्याचे कॅल्क्युलेशन खूप वेळा केले, पण सुख हे कधीही समजले नाही। स्वामी म्हणतात आमचा संदेश आज ज्याने कमीत कमी मोजून 5 मिनिटापर्यंत जरी ऐकला असेल त्याचं आयुष्य उद्यापर्यंत बदलून जाईल। तुमचाही आमच्यावर विश्वास असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, या संदेशाला लाईक करा आणि कमेंटमध्ये 6 हा अंकी नंबर टाईप करा, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे। श्री स्वामी समर्थ।